After you, madam. अकोड नको आहे ना, हॅलो सर, तुमच्यासाठी इकडे. थँक यू. हा, लेट मी बस. ओके ना. सर, मेन्यू कार्ड. यस, थँक यू. पास्ता विथ रेड सॉस अँड क्रोसॉन. सेटू, तुला काय हवंय बघ ना. काहीही चालेल, असं काही नाही. हो, एक मिनिट, एकच मिनिट. काही चालेल, काही चालेल. काही चालेल नाही मिळत इथे. मस्करी नको करूस माझी. सांग ना, तू काय हवं. तू मागव काही, तुला हवं ते. ठीक. वन चीज डम्पलिंग्स विथ रेड चिली सॉस. ओके, थँक्यू. तू जे ऑर्डर केलंस ना आता, त्यातलं मला फक्त पास्ता कळलं, बाकी सगळी नावं नवीन आहेत माझ्यासाठी. इट्स ओके स्वीटू. हे बघ, पास्ता माझ्यासाठी ऑर्डर केला आणि डम्पलिंग्स तुझ्यासाठी ऑर्डर केले विथ चिली सॉस. तुला आवडते, एकदम मस्त. सर, काही हवे का तुम्हाला? नाही, काय ना. सर, काहीतरी ऑर्डर करावं लागेल तुम्हाला. काय नको रे बाबा. सर, काहीतरी ऑर्डर करा, इथे बसणं अलाउड नाही. लीची ज्यूस आणजा. ओके, थँक्यू सर. आवडते ना. हाय ओम. ओम, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार. हाय सोरा, कसा आहेस तू? आहे, तू कसा आहेस? भेटलास तू. ओ, यू हॅव कंपनी? येस सर. ओळख नाही करून देणार आहे?
हो अच्छा येस ही स्वीटू म्हणजेच अवनी आणि स्वीटू हा सोना माझा मित्र. हाय हाय स्वीटू. हॅलो. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल ओमकडून. हो खूप बोललोय मी तिच्याबद्दल. बरं सोना तू आज ऑफिस नाही तुला? आज ऑफिसच होतो मी. म्हटलं ऑफिसला जेवायचा कंटाळा आला म्हणून म्हटलं बाहेर जाऊन जेवूया. बरं आलं तुम्ही भेटलात तर एकत्र लंच वगैरे पण करूया आपण. आम्ही निघतोय. आम्ही ऍक्च्युली निघालोच आहे. अरे काय झालं की आम्ही आलो होतो आमचं संपलंच आहे लंच. सो वी आर जस्ट लिव्हिंग. झाला पण थांब ना थोडा वेळ बसूया जरा गप्पा वगैरे मारूया. पहिल्यांदा भेट होते यांची पण. तिला ट्रेन आहे बर अहमदनगरची. ती अहमदनगरला चालली आहे. जर समजा लेट झालं तर ट्रॅफिक खूप वाढेल. मग तिचं पॅकिंग बिकिंग सगळं राहिलंय. सो मला तिला ड्रॉप करायचंय. सो वी हॅव टू मूव. हां मी ऍक्च्युली तेच मी बिल पे करत होतो. ओके चलो आपण परत नक्की सोना आपण नक्की भेटू. मी तुला कॉल करतो यार. आपण काही दिवसांत भेटतो. येस येस भेटू परत. हॅपी जर्नी. ऑफकोर्स ऑफकोर्स. चलो बाय. सर ज्यूसचे बिल. नाही बिल नको मला राहतो. सर ज्यूसचे बिल. काय तुझं चाललंय बिल 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 हे तर. हो सर. काय 800 रुपये बिल झालेलं आहे त्याचे. 800 रुपये? हो सर. 800 रुपये? हो सर. अरे काय सोनं उघडून टाकलं का काय त्या ज्यूस मध्ये? सर रेट मेन्यू मध्ये मेन्शन केलंय. काय तुझं चाललंय गेले ते इथे पण. नाही आहेत माझ्याकडे तेवढे पैसे. राहू सर. पैसे नाही तर ऑर्डर का केली? नीट बोला तू माझ्याशी. तुला माहित नाही मी कोण आहे ते. सर तुम्ही कोणी पण असाल तुम्हाला बिल पे करावं लागेल. असं बोलतोस तू माझ्याशी? हो सर. तू असं म्हणणार माझ्याशी? हो. नाही देणार बिल काय करशील? सर तुम्हाला द्यावं लागेल बिल. द्या आधी. येतो ना बिल. सहाशे सातशे अजून संपत. हो चालेल. अरे काय तू बघेल. नीट नीट चल नीट चल नीट चल तू बघेल. तू खोट का बोललास त्याला? अरे खोट म्हणजे काय. आता दोन आपण दोन लोक बसली आहे तर यायचं का मध्ये? ठीक आहे. एवढं कळत नाही का की मे बी आपण डेटला आलो असू किंवा काहीतरी. हे बघ आजचा दिवस फक्त आपल्या दोघांचा आहे. ओके मला आपल्यामध्ये कोणी नकोय. ओके तुम्ही एकदा चेक करून घ्या. अरे दादा काय केलं तुम्ही? सॉरी सॉरी माझ्या फाईल आणि लॅपटॉपवर पाणी सांडवलं. सॉरी माफ करा माफ. अरे काय केलंस तू? हे महत्वाचे महत्वाचे पेपर्स होते त्याच्यावर पाणी काय सांडलंस तू? आणि लॅपटॉपवर पण पाणी सांडलंस? कळत नाही करे तुम्हाला? युजलेस इररिस्पॉन्सिबल. मॅडम मी काय म्हणतो दादा प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. अक्कल नाही आहे लोकांना. काय रे घर एक आहे ऑफिस आहे ना नीट व्यवस्थित शिस्तीत वागता नाहीये तुला? बेजबाबदारपणे वागायचं आणि निर्लज्जपणे पगार घ्यायचा. आधी नोकरी नाही म्हणून भयावर डोकं ठेवून रडायचं आणि मग नोकरी मिळाल्यानंतर हे असं बेजबाबदार वागायचं. मॅडम तुम्ही त्यांना काही बोलू नका. आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून मागच्या महिन्यात पगारवाढ घेतलीस की नाही? घेतलीस की नाही? मग जबाबदारीने काम नाही करतायत? आणि हे असं पाणी बिणी सांडवायचं असेल ना तर इथे काम नाही करायचं, तिथे पॅन्ट्रीत जाऊन काम करायचं. मॅडम मॅडम आय एम सॉरी. मॅडम तुम्ही त्यांना काही बोलू नका. त्यांची काहीही चूक नाहीये. मला खोकला आला आणि मी ग्लास उचललं आणि माझ्या हातून ते पाणी सांडलं आणि ते सगळे पेपर भिजले. बापरे म्हणजे विजयची काही चूकच नव्हती का? हो तुमच्या हातून सांडलं पाणी आधी सांगायचं ना दादा. नाही काय तुम्ही फॅमिली मेंबर आहात त्यामुळे तुम्हाला मी काही बोलू शकत नाही. पण तुमच्यामुळे उगीच विजयला सगळ्यांसमोर ओरडले मी. विजय हे सगळं आवरून घे आणि हे खराब झालेले पेपर सुकव जरा
आणि मेलला रिव्हर्ट कर आणि पेपर्स घेऊन माझ्या केबिन मध्ये दादा. सॉरी. इथले एक्झॉटिक ज्युसेस आणि मिल्कशेक ट्राय करून बघ, इतकं फ्रेश वाटत ना, काहीतरी वेगळंच बनवतात ते. एकच मिनिट, एक्सक्यूज मी, मेन्यू कार्ड. थँक्यू. पाच काय नाव आहे हे का? बझिंग मँगो मिल्कशेक. बझिंग मँगो मिल्कशेक. कोकोनट थंडाई. महाबळेश्वर पंच. दिस द स्पेशालिटी आहे ना, लोक नाव वाचून हसूनच फ्रेश होतात ऑर्डर करायच्या आधी. बरं, तू काय घेणार आहेस? सांग. कोकोनट थंडाई. कोकोनट थंडाई. ऑलराइट, कूल. एक्सक्यूज मी, एक कोकोनट थंडाई आणि एक माउंटन चॉको फ्रॉको. ओके. आपल्याला जायला लागेल. कुठे? आपण घरी जाऊया पटकन. उठ 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 उठ. नाही, उठ. काही आहे का? नाही. समोर उभा रा. कव्हर कर. कव्हर का? काय झालं? ऐक 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 ऐक. तुझ्या मागे एक मुलगी. कोण? ओके. काय? माझी मैत्रीण आहे. मग बोलवलं तिला? नको. ती घरच्या सगळ्यांना ओळखते. तिने जर आपल्याला बघितलं ना, खूप प्रॉब्लेम होईल. ती आईला सांगेल. आपण इथन निघूया का प्लीज? ओके ओके. काय करतोस? फोटो. कसा आलाय? काय मस्त आलाय फोटो. हो मस्त आलाय फोटो. मस्त आलाय. मुलीचा फोटो काढता? ओ नाही नाही नाही, इकडे. ओ नका. मी तुमचा फोटो नाहीच काढला. काय माहिती फोटो काढत होता. काकी दादा आले. आले आले. काय हो, थकलेले दिसताय. खूप काम होतं का आज? बरीच नाही ग, पण काम होती. खूप दमता तुम्ही आजकाल. मला ना खरंच तुमची काळजी वाटू लागली. ऐका ना, तुम्ही तुम्ही नका करू ती नोकरी. ती मालविका ना तुमच्याकडून खूप काम करून घेत असणार. झालं का तुझं आल्या आल्या सुरू? हा, आणि सारखं सारखं त्या नोकरीबद्दल का बोलतेस ग तू? मालविका मॅडम माझ्या बॉस आहेत. त्या मला काम सांगणार आणि मला ते करावं लागणार. करावंच लागणार. लक्षात येते का तुझ्या? फुकट कोण पगार देणार आहे का मला? एक तर या वयात नोकरी मिळाली हेच पुष्कळ आहे. हो, पण तिथेच नोकरी केली पाहिजे का? तुला सांगितलं होतं ना हा विषय घरात काढायचा नाही. तुला कळत कसं नाही ग नलू? हो, तुम्हाला का कळत नाही? तुमचे हाल होत आहेत तिथे. हाल होतात? नोकरी आहे, नोकरी करावीच लागेल. तिथे काम करावंच लागत. काय सांगतो तुला मनापासून मी? बघा, खोकताय. पाणी घ्या. पाणी घ्या. पाण्याची गरज नाही. तुझं तोंड फक्त जरा बंद कर जरा. वेळ हल्ली दादा बहिणींची भांडणं फारच वाढली. हॅलो हॅलो. हा सुटी, कुठे आहेस तू? मी ओम बरोबर आहे. काय झालं? नाही काय नाही दादा. काकी काय झालं? अगं ते दोघे परत भांडायला लागले.
मी घरी येऊ का चिन्या? नाही मी आहे ना, मी करतो मॅनेज. तू ओमदादा बरोबर तू चिल मारायचं काय? बर ठीक आहे, नक्की ना. हो बरं, ऐक ना, ओळख मी ओमला कुठे घेऊन चालली आहे. कुठे? भिकूचा वडा खायला. भिकूचा वडा? यार स्वीटू, नुसतं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटतंय. तू येतोयस का? नाही नाही नको, मी कशाला उगाच माझा डिस्टर्ब. नाही तुम्ही एन्जॉय करणार. हा बाय बाय. हा चिनिया बोल ना. रॉकी दादा, ब्रेकिंग न्यूज आहे. स्वीटू ओम दादाला घेऊन भिकूचा वडा खायला चालली आहे. भिकूचा वडा? ओ यारा, तो फिर हमने क्या पाप किया? चलो आपण जाऊयात रॉकी दादा भिकूचा वडा पाव खायला. हा हा जाऊया ना. अरे चिनिया, मी ना तुमच्याच एरियामध्ये कुठेतरी आहे जवळपास. मी येतो. तू पुढे भेटूया आपण. हा हा चल ठेवतो. चिनिया, भिकूचा वडापाव खायला कोण चाललंय? स्वीटू गेली. हा चला मी येतो. काय झालं? काय अग, सकाळपासून कोणी ना कोणीतरी भेटतच आहे. म्हणजे जगात अशी एकही जागा नाही का की आपल्याला तिथे प्रायव्हसी मिळेल? एक जागा आहे. कुठली? भिकूच्या वडापावची गाडी. भेटू, डोंट टेल मी आज आपण वडापाव खायला जाणार होतो. प्लीज हे, आता मी तुला एवढं छान काहीतरी रोमॅन्टिक कुठेतरी घेऊन जातोय, काहीतरी प्लॅन करतोय, आणि तुला वडापाव खायचा आहे का? अरे पण तिथे आपल्याला कोणी नाही येणार त्रास द्यायला. तू भिकूचा वडा खाल्ला नाहीयेस का कधी? मी नाही खाल्लाय कधी वडा. तू भिकूचा वडा नाही खाल्लास की तू वडाच नाही खाल्लास कुठला? नाही मी वडाच नाही खाल्लाय. काय? मी वडा नाही खाल्लाय कुठला. हसतीयस काय तू स्वीटू? ह्याच्यात हसण्यासारखं आहे का काही? अरे कधीच नाही खाल्लास. नाही खाल्लंय कारण आमच्या घरी नाही चालत कोणाला. पण म्हणजे कधीच नाही? नाही. इकडनं लेफ्ट. कधी सांगायचं ना स्वीटू. काय 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 झालं? भिकूची गाडी. म्हणून तुम्हाला या रस्त्याने यायला लावलं. ओम ठीक बर. नक्की नकोय तुला? नकोय. मी एकटी घेई ना वडापाव. हो घेऊन ये. ठीक आहे, तसंही बंदर क्या जाणे आदरत. एक एक मिनिट, काय म्हटलीस तू? काही नाही, मी नाही जा. तू वडापाव घे, तूच खा आणि तू खात बस. ठीक आहे? नाही मला नको नको. ठीक आहे बघ. हा बाय. एक वडापाव. तुला नक्की नकोय. नकोय. तू अजिबात टेस्ट करणार नाही. नाही. ऐक ना, माझ्यासाठी पाणी आणशील? स्वीटू, मला एक गोष्ट आठवली. मला तुझ्यासाठी पाणी नाही आणायचं. सिंपल. खड्ड्यात गेले. स्वतःही वडापाव खात नाही, मलाही खाऊ देत नाही. एक तर जाम भूक लागली आहे. चटणी पण भारी आहे. अरे ही बाई सुखाने वडापाव पण खाऊ देत नाही मला.
हॅलो मॅम. फोन उचलायला एवढा वेळ का लागला मोहित? हे सॉरी मॅम, सॉरी. काय करतोस तू, कुठे आहेस? हे नाही काय नाही काय नाही मॅम. ताबडतोब इथे निघून. आय वॉन्ट यू हिअर राईट नाव, कळा? येस मॅम, येस येस. हे काय लगेच निघतो मॅम. आय वॉन्ट टू टेक हे नाव. चेटकिन खा का मस्त आहे.